लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू राघवला म्हणत असते की त्या शकुंतला देवींना पकडण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. आणि त्यावर राघव म्हणतो की हो सिंधू, पण मी खरं तर त्यांना त्यांच्याच प्लॅनमध्ये अडकवण्याचा विचार करतो आहे. आणि त्यानंतर तो सिंधूला विचारतो की तुझ्याकडे एखादा प्लॅन आहे का. त्यावर सिंधू सांगते हो राघव, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. त्यावर राघव विचारतो काय सांग मला. मात्र सिंधू काही राघवला सांगत नाही. त्यामुळे राघव विचारतो काय झालं, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. त्यावर सिंधू म्हणते की राघव, माझा स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे, पण मी आत्ता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. मला आत्ता ताबडतोब इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यावर राघव तिला समजावतो की सिंधू ते शक्य नाही आहे, आता तुला इथून कुठेही जाता येणार नाही. मात्र सिंधू काही ऐकायला तयार नसते. तर राघव तिला सांगतो की तुला माहिती आहे ना, कालच त्या शकुंतला देवींनी धमकी दिली आहे. मी त्यांच्या धमकींना घाबरत नाही, मात्र जर तुला काही झालं तर ते मी सहन करू शकणार नाही. तू जर इथे असशील तर माझ्या डोळ्यांसमोर असशील आणि सुखरूप राहशील. मात्र सिंधू म्हणते की राघव, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग माझ्यावर विश्वास ठेवा, मला काही होणार नाही. आणि मग ती लगेच तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून या दोघांनाही धक्का बसतो. शकुंतला देवी सिंधूला विचारत असतात की डॉक्टरीनबाई कुठे चाललात तुम्ही, आता तुम्हाला येथून कुठेही जाता येणार नाही. आता तुम्ही इथेच थांबायचं, तुम्ही आयुष्यभर कशा जेलमध्येच राहाल याची व्यवस्था आम्ही करून आलो आहोत. आणि शकुंतलाचं ते बोलणं ऐकून सिंधूला तर धक्काच बसतो. तर राघव तिला म्हणत असतो की शकुंतलाजी, हे पोलीस स्टेशन आहे, विसरू नका. तर शकुंतला म्हणते की गळ्यात शोभून दिसतो कोल्हापुरी साज, कमी नाही या शकुंतलेला माज आमचा नात करायचा नाही. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की 24 तासांच्या आत जर आयुषराव परत आले नाहीत तर मग मात्र आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला आमची तक्रार नोंदवून घ्यावीच लागेल. मात्र राघव म्हणतो की तुमची तक्रार कधी नोंदवून घ्यायची ते मी बघेल, माझं काम तुम्ही मला शिकवू नका. आणि त्यावेळी शकुंतला म्हणते की ठीक आहे, मी नाही तुम्हाला काही शिकवत, आता तुम्हाला तुमचे मोठे साहेबच जे काही आहे ते शिकवतील. आणि त्याचवेळी कमिशनर सर त्या ठिकाणी येतात. आणि त्यांना बघून राघवला आणि सिंधूला आश्चर्य वाटतं. तर कमिशनर सर राघवला म्हणतात की शकुंतला देवींनी मला घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे, आणि मी सुद्धा इथे कॉल करून सगळ्या डिटेल्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता तुला सिंधूला अरेस्ट करावीच लागेल. जोपर्यंत यांचा मुलगा आयुष सापडत नाही तोपर्यंत सिंधू जेलमध्येच राहील. त्यावर राघव त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र कमिशनर सर काही ऐकत नाही. आणि मग ते तेथून निघून जातात. तर शकुंतला देवी हसतच राघव सिंधूकडे बघत असते. आणि मग त्यानंतर राघवचा नाईलाज होतो. तो हातकडी घेऊन सिंधूजवळ जातो. तो सिंधूची माफी मागत असतो. तर सिंधू म्हणते राघव, यात तुमची काही चूक नाही. आणि मग ती स्वतःहून हात पुढे करते. राघव तिच्या हातात ती हातकडी घालतो, मात्र तो सिंधूच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. त्यामुळे सिंधू म्हणते की राघव, माझ्याकडे बघा, मला माहिती आहे तुमची या सगळ्यात काही चूक नाही आहे, तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही. तर शकुंतला देवी म्हणत असतात की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्या वाटेत आडवं यायचं नाही, आता भोगा कर्माची फळं. आणि मग त्यानंतर तिला एक फोन येतो, त्यामुळे ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अन्वी आणि आयुष अजूनही त्याच घरात असतात. मात्र आता त्यांच्याजवळ एकही गुंड नसतो. अन्वी आयुषला विचारत असते की आपण इथून कधी बाहेर पडणार, मला खूप भीती वाटत आहे. आणि सिम्माची काळजीसुद्धा. त्यावर आयुष तिला समजावतो की बेब, काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि तू सिंधू मामीचीसुद्धा काळजी करू नको, कारण जोपर्यंत राघव मामा त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत त्यांना काही होणार नाही. त्यावर अन्वी म्हणते हो आयुष, पण आपल्याला येथून लवकरात लवकर बाहेर पडावं लागेल. माहीत नाही का, पण मला असं वाटतंय की सिम्माला माझ्या मदतीची गरज आहे. आणि त्यावर आयुष म्हणतो की आपल्या आजूबाजूलासुद्धा कोणी नाही आहे, मी बघतो आपल्याला इथून बाहेर पडता येतं आहे का. आणि मग त्यानंतर तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला बाहेरून कुलूप लावलेले असते. आणि त्यामुळे आयुष खूप चिडतो, पॅनिक होतो. तर अन्वी त्याला समजावत शांत करते. ती म्हणते की आयुष, तू प्लीज पॅनिक होऊ नको. आणि मग ती त्याला खाली बसवते. आयुष खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की आईसाहेब अशा कशा करू शकतात. आणि त्यावर अन्वी म्हणते की ते आत्ता तुझ्यावर चिडल्या आहेत ना, म्हणून त्या अशा वागतायत.
आहेत, एकदा का त्यांचा राग शांत झाला की आपण बोलूयात त्यांच्याशी, आणि त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे ना, मात्र आयुष म्हणतो की असं प्रेम काय कामाचं आणि आम्ही नेमकं काय केलं आहे तेच आम्हाला कळत नाही. मात्र अन्वी त्याला समजावते की आयुष तू प्लीज शांत हो, आता तू त्यांच्यासोबत कितीही आर्ग्युमेंट केली ना तरी काही उपयोग होणार नाही, एकदा त्यांना शांत होऊ दे मग आपण त्यांच्याशी बोलूयात. आणि अन्वीचा तो समजूतदारपणा बघून आयुष तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर मग तो अन्वीला विचारतो की भूक लागली आहे ना तुला, त्यावर अन्वी म्हणते हो खूप भूक लागली. आणि मग त्यानंतर आयुष जेवणाचं ताट घेऊन येतो. तो अन्वीला घास भरवायला जाणार इतक्यात अन्वी म्हणते की आधी तू खा, आणि मग त्यानंतर आयुष स्वतः खातो आणि मग अन्वीलाही घास भरवतो. दुसरीकडे सिंधूला लॉकअपमध्ये ठेवलेले असते, राघव त्याच ठिकाणी उभा असतो, तो सतत सिंधूची माफी मागत असतो. तर सिंधू म्हणत असते की राघव तुम्ही प्लीज स्वतःला दोष नका देऊ, जे काही घडले ते माझ्या डोळ्यांसमोर घडले, मला माहिती आहे यात तुमची काही चूक नाही, मग तुम्ही का स्वतःला दोष देताय. मात्र राघव काही ऐकायला तयारच नसतो, तो म्हणतो की सिंधू मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तर सिंधू म्हणते की राघव माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्यावर राघव विचारतो कोणता प्लॅन, तर सिंधू हसतच त्याला जवळ बोलावते आणि मग त्याच्या कानामध्ये ती तो प्लॅन सांगते. मात्र राघवला तो प्लॅन अजिबात मान्य होत नाही. तो म्हणतो की सिंधू हा प्लॅन मला अजिबात पटलेला नाही आहे. पण सिंधू काही ऐकायला तयारच नसते, ती म्हणते की का राघव आपण प्लीज या प्लॅनप्रमाणेच काम करूयात ना. मात्र राघव काही ऐकायला तयार नसतो. पण सिंधू म्हणते की राघव अन्वी प्रेग्नंट आहे, आपल्याला तिची आणि बाळाची काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे प्लीज आपण याच प्लॅनप्रमाणे काम करूयात. आणि मग शेवटी राघवचाही नाईलाज होतो. त्यानंतर मग राजश्रीने घरून डबा पाठवलेला असतो. राघव स्वतःच्या हाताने सिंधूला जेवण भरवतो. सिंधू त्याला विचारत असते की आईंनी डबा पाठवला आहे ना, त्यावर तो हसून हो म्हणतो. तर सिंधू म्हणते की मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले ना तरी आईंच्या हातची चव कधीच विसरणार नाही. आणि मग ती राघवला विचारते की घरच्यांची काय परिस्थिती आहे, पण त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही कारण घरातील सगळेच काळजीत असतात. दुसरीकडे राजश्री अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते, म्हणत असते की वहिनी दुपार होत आली आहे पण तरीसुद्धा या मुलांचा काही पत्ता नाही, अन्वी आयुषला शोधण्यासाठी हे गेले आहेत पण ते सुद्धा घरी आले नाही. तर रुक्मिणी विचारते आणि राघवचा फोन लागला का, मात्र राजश्री सांगते की नाही वहिनी, राघवचा फोन अजूनही बंदच आहे. आणि मग त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते. ती नाटक करत म्हणत असते की अन्वीचा काही शोध लागला का, त्यावर रुक्मिणी नाही म्हणते. तर राणी म्हणते की काळजी करू नका, अन्वी आणि आयुष लवकरच घरी येतील. तर रुक्मिणी वैतागून म्हणत असते की सिंधूची मनमानी आणि त्या अन्वीचा हट्टीपणा यामुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे. आणि मग ती सगळ्या गोष्टींसाठी सिंधूलाच दोष द्यायला सुरुवात करते, त्यामुळे राजश्री चिडते. ती म्हणत असते की वहिनी जे काही घडलं त्यात सिंधूची चूक नाही आहे. मात्र रुक्मिणी म्हणते की राजश्री तुला मुलगी नाही आहे ना म्हणून तू असं म्हणते, जर तुला मुलगी असती तर तुला कळलं असतं एका मुलीच्या आईला काय वाटू शकतं ते. आणि त्यावर राजश्री म्हणते की वहिनी सिंधूसुद्धा माझी मुलगीच आहे, जरी मी तिला जन्म दिला नसला ना तरी ती माझ्या मुलीसारखी आहे. एखाद्या मुलीवर एखादी आई जेवढं प्रेम करते ना तेवढंच मी तिच्यावर प्रेम करते. आणि तुम्ही हे का विसरताय की मीसुद्धा एक स्त्री आहे, तुम्हाला काय वाटते ते मला कळू शकतं. मात्र रुक्मिणी काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की आबाळ फाटले, कुठे कुठे ठिगळं लावावं तेच कळत नाही आहे. तर दुसरीकडे शकुंतला देवी त्यांच्या घरी आलेल्या असतात आणि त्या फोनवर त्या गुंडांशीच बोलत असतात. त्या त्यांना सांगत असतात की ती मुलगी प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, तिला व्यवस्थित खायला प्यायला द्या आणि त्या दोघांच्या केसालाही धक्का लागता कामा नये हे लक्षात ठेवा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तितक्यात त्यांना समोर राणी आणि विभावरी दिसतात आणि त्या दोघींना आपल्या घरात बघून शकुंतला देवींना तर मोठा धक्काच बसतो. तर राणी हसतच त्यांच्याकडे बघत असते आणि त्यांना विचारत असते, म्हणजे तुम्हीच अन्वी आणि आयुषला किडनॅप केलं आहे का, तुम्ही तर चांगलाच डाव टाकलाय. आणि मग ती आणि विभावरी हसत राहतात. तर शकुंतला देवी त्यांच्यावर खूप चिडते. ती विचारते की तुम्ही आमच्या घरात कशा काय आलात आणि तुम्हाला काही दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याची सवय आहे का. आणि त्यावर राणी म्हणते की आम्ही इथे एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो पण आता त्याची काही गरज वाटत नाही. तर विभावरी तिला सांगते
राणी तुझ्या हातात तर आता हुकुमाचा एक्का लागलाय, मग जोकरची काय गरज? आणि मग त्या दोघे हसतच तेथून जाण्यासाठी निघतात. पण विभावरी त्यांना थांबवते. ती म्हणते की असं कसं, तुम्ही औटींच्या घरी आला आहात त्यामुळे तुमचा पाहुणचार तर करायलाच हवा ना. पण विभावरी म्हणते त्याची काही गरज नाही. मात्र शकुंतला त्यांना थांबवते आणि ती राणीला म्हणते की तुझा त्या डॉक्टरीनबाईच्या नवऱ्यावर डोळा आहे आणि त्याला मिळवण्यासाठीच तुझं हे सगळं कारस्थान चाललं आहे, माहिती आहे मला. आणि शकुंतला देवीचं ते बोलणं ऐकून राणी रागातच तिच्याकडे बघू लागते. ती म्हणते की असं काही नाही आहे. तर शकुंतला देवी म्हणतात की मधुराणी, तुझं नावसुद्धा दोन आणि तुझे चेहरेसुद्धा दोन, म्हणजे तुझे खायचे दात वेगळेच आहेत आणि दाखवायचे दात वेगळे, हे चांगलंच माहिती आम्हाला. त्यामुळे राणी विचारते की हे सगळं तुम्हाला कसं माहीत. तर शकुंतला देवी सांगतात की जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो होतो ना, तेव्हा सगळ्यात आधी तुमची कुंडली काढली होती, तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत जाणून घेतलं होतं आणि मगच आलो होतो, त्यामुळे मला चांगलंच माहिती आहे. तुला त्या डॉक्टरीन बाईचा नवरा हवा आहे आणि म्हणूनच तुझं हे सगळं काही सुरू आहे. मात्र राणी काही हे मान्य करायला तयारच होत नाही आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. तर शकुंतला मुद्दाम विभावरीच्या पायात पाय घालते आणि त्यामुळे विभावरी खाली पडणार इतक्यात राणी पटकन व्हीलचेअरवरून उठते आणि तिला सावरते. आणि राणीला स्वतःच्या पायांवर उभं राहिलेलं बघून शकुंतला हसतच त्या दोघींकडे बघत असते, त्यामुळे राणी घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी शकुंतलेला म्हणत असते की सोपं आहे का या व्हीलचेअरवर बसून पॅरालाइज असण्याचं नाटक करणं, पण मी हे सगळं काही माझ्या राघवला परत मिळवण्यासाठी करत आहे. आणि त्यावेळी मग शकुंतला देवी तिला ऑफर देतात की तू आम्हाला मदत कर, आम्ही तुला मदत करतो, तुला ती डॉक्टरीनबाई घरात नको आहे ना, मग तिला तुझ्या घरातून आम्ही बाहेर काढतो. आणि ते ऐकून राणी खुश होते आणि हात पुढे करते. मात्र शकुंतला देवी तिला म्हणत असतात की आधी तुला तुझी मैत्री सिद्ध करावी लागेल. त्या पोलीस रत्नपारखीचा आणि डॉक्टरीनबाईचा पुढचा काय प्लॅन आहे तो आम्हाला सांगावा लागेल. आणि त्यावर राणी हसतच हो म्हणते. तर दुसरीकडे राघव आणि सिंधू त्यांचा प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा याचाच विचार करत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.